श्रीराम समर्थ आनंद साधना बेलसरे बाबा यांचा साधन वृत्तांत भाग क्रमांक वीस चार नंबर अज्ञानाचा अंधार श्री रमण महर्षींचे ग्रंथ वाचताना असे वाचनात आले की नाम घेताना ते कोठून येते हे शोधावे त्या कल्पनेच्या मागे मी लागलो नाम कोठून येते याचा स्थूल विचार करताना ते तोंडातून येते हे उघडच होते पण तोंडात येण्याच्या अगोदर नाम घशातील आवाजाच्या पेटीतून येते हे पण सहज ध्यानात आले तोंड बंद असताना मेंदूतून येते व मेंदू चालते हे समजले दोन चार दिवस आणखी आत शोध घेण्याचा मनाने प्रयत्न केला पण प्रयत्न करून देखील मेंदूच्या पलीकडे काही जाता येईना आठवड्यानंतर एक दिवस नाम हृदयातून येते असे एकदम आतून वाटले तसा अनुभवही आला पुढे दोन तीन दिवस नाम मेंदूतून हृदयात उत उतरते व नकळत पुन्हा हृदयातून मेंदूत चालू होते मनाला सहज वाटले की याच्याही पलीकडे जाता येईल का म्हणून हृदयातील नामावर लक्ष केंद्रित केले तर नामाचा शोध घेणारा मी नकळत एकदम नाहीसाच झालो दहा मिनटे झोपेसारखी शून्यावस्था आली जागा झालं तो नाम हृदयात होते पण पाहता पाहता मेंदूत गेले दोन तीन वेळा प्रयत्न करून असेच घडले त्यानंतर मी तो नाद सोडून दिला शोध घेणारा मी अज्ञानी आहे तो अज्ञानाच्या अंधारात गडप होऊन जातो असा मी त्या अनुमानाचा अर्थ लावला त्या शून्य अवस्थेत नाम चालत होते किंवा नाही हे कळण्यास मार्ग नाही बहुधा ते चालत नसावे पाच नंबर नामाचा संप्रदाय कोणता एका सज्जन निष्ठावंत वारकऱ्याने मला प्रश्न केला की तुमचा संप्रदाय कोणता मला काही सांगता येईना आमचा आपला नामसंप्रदाय असे मी बोलून गेलो पण मनाला बरे वाटे ना माझ्या सद्गुरूंना कोणीही विचारले नव्हते म्हणून त्यांचे उत्तर उपलब्ध नव्हते वरील प्रश्नाचे उत्तर कळले पाहिजे हा विचार मनात ठेवून आठ दिवस मी पुष्कळ नामस्मरण केले एक दिवस पहाटेच्या जपात एक दिव्य दृश्य समोर आले नामाने ओंकाराचा भव्य पण सुंदर देह धारण केला त्या देहाच्या अवयवामधून भगवंताचे अवतार व अवतारी संत बाहेर आले पुन्हा ते सारे नामाच्या देहातच शोषले गेले नामाचा देह विरला व मी भानावर आलो तो आपले नामस्मरण चालू होते याचा अर्थ नाम घेणाऱ्यांचा रूप संप्रदाय असला पाहिजे सगुणाच्या उपासनेतूनच नामाच्या मार्गाने साधक अखेर स्वस्वरूपापर्यंत पोचतो सहा नंबर ते माझ्यात व्यापून आहेत रोज सायंकाळी आठ साडेआठ वाजता चालणाऱ्या आरतीची वेळ आरती आटोपली व मी अत्यंत लीनतेने मनापासून श्री सद्गुरूंच्या तसबिरीसमोर उभा राहून चौरी ढाळीत होतो त्यावेळी मी रोज शक्य तेवढ्या शरणागतीची भावना करतो त्या दिवशी त्यांचा चेहरा विशेष प्रसन्न दिसला का कोणास ठाऊक एकदम क्षणभर ते माझ्या देहात भरून आहेत असे अगदी आतून वाटले ती रात्र फारच आनंदात गेली तसा भाव यावा यासाठी नंतर बराच प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही हे जरी खरे तरी भक्ताच्या अंतर्या मी भगवंत कसा भरून राहतो याची थोडी कल्पना आली सात नंबर श्री सद्गुरूंना बरोबर घेतले गेल्या वर्षी तारक मंत्राच्या तेरा कोटी जपाचा संकल्प सोडण्यास मुंबईहून गोंदवल्यास एक मी एकटाच गेलो सकाळी साडेसहास बंदरला पोहोचलो पुण्याची गाडी संवासातला होती माझी प्रकृती बरी नव्हतीच त्यामुळे स्टेशनवर माझे उजव्या बाजूचे किडनी मूत्रपिंड दुखू लागले एका बाकावर बसून मी नाम घेऊ लागलो श्री सद्गुरूंची मनापासून प्रार्थना केली लगेच त्यांचे अस्तित्व भासू लागले ते मला दिसत नव्हते परंतु ते बरोबर आहेत अशी निशय भावना होती पुण्यास जाऊन दुसऱ्या दिवशी गोंदवल्यास पोहोचतोपर्यंत ती भावना सतेज होती स्त्रींच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर नकळत त्यांचे तसे अस्तित्व वाटे नासे झाले मी या अनुभवाचा अर्थ असा समजतो की श्री सद्गुरू आत्मस्वरूप असल्याने जसे आपल्या अंतर्यामी वास करतात तसेच ते सर्व दृश्यामध्ये देखील असतात आपल्याला जोपर्यंत दृश्य खरे वाटते तोपर्यंत त्याचे भय वाटते भयाने का होईना जर आपण त्यांना उत्कटतेने आवाहन केले तर सूक्ष्म आकाराने पण आपल्या बाहेर स्वतःच्या अस्तित्वाची साक्षते देतात पण हा अनुभव थोडा गौणच आहे स्वतःच्या अंतर्यामित्यांचे अथवा भगवंताचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवणे व तसे वागणे हे खरे आठ नंबर सगुणोपासना एक अनुभव सगुणोपासनेची अंगे दोन इष्टदेवतेच्या नाममंत्राचा अखंड जप आणि तिच्या रूपाचे सतत दर्शन नामाचा अभ्यास वैखरीपासून आरंभ पावतो पुढे तोंड बंद असून जी भालत नसते तरी आत स्पष्टपणे जप चालतो देहातून आत चाललेला हा जप आतच ऐकायला येतो काही प्रसंगी जपातील नामाची खोली वाढते व त्याबरोबरच इतर काही सिद्ध मंत्र उदाहरणार्थ जय जय राम कृष्ण हरी श्रीकृष्ण नम शरण मम ओम नम शिवाय तितक्याच सूक्ष्मपणे ऐकायला येतात रूपदर्शनाच्या अभ्यासामध्ये आपल्या इष्टदेवतेचे अथवा श्री सद्गुरूंचे रूप डोळ्यांनी पुन्हा पुन्हा आत घ्यावे लागते रूप वेगळेपणाने येत नाही म्हणून त्यांच्या चरित्रातील घटनांचे कल्पनेने मनात चित्रण करावे लागते उदाहरणार्थ कुरुक्षेत्रावर श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत आहेत असे मनात कल्पनेने पाहावे लागते सतत अभ्यासाने असले प्रसंग कल्पनेनेच का होईना पण अगदी स्पष्ट दिसू लागतात ते पाहताना जागेपणच्या जगाचा विसर पडतो व आपण दिवा स्वप्नात जातो पुढे आपली कल्पना सृजनशील बनते आणि मनासमोर येणाऱ्या प्रसंगामध्ये जिवंतपणा संचारतो त्यातील व्यक्ती सजीवपणे वावरतात उदाहरणार्थ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये उतरण्याचा करुण गंभीर प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिला आहे कोणता प्रसंग दिसावा ते आपल्या स्वाधीन नसते या अनुभवांचा अर्थ आपल्या मनाच्या खोल थरामध्ये म्हणजे कारण शरीरामध्ये पूर्वजन्मीचे अनेक संस्कार पडून असतात नामाच्या अभ्यासाने आपल्या मनाच्या खोल भागात आपण उतरू शकतो तेथे शिरले की काही पूर्वसंस्कार चेततात आणि जागृत मनस्थितीस अनुरूप असा आकार घेऊन प्रकटतात नऊ नंबर नामस्मरणाने जगाचे कल्याण मध्यंतरी दुसऱ्या महायुद्धाचे वर्णन माझ्या वाचनात आले त्यामध्ये नाझी व जपानी युद्ध कैद्यांच्या छावण्या कशा होत्या हे वाचले त्यामुळे चार आठ दिवस मन अगदी बेचैन होऊन गेले त्या बेचैनीमध्ये माणूस मुळात चांगला आहे का वाईटच आहे माणूस एवढा दुष्ट कसा होऊ शकतो विज्ञानाने मिळवलेले ज्ञान हे खरे ज्ञान म्हणायचे काय जग सुधारले आहे काय जगाचे कल्याण म्हणजे काय संतांनी जगाचे कल्याण केले म्हणजे काय केले हे व असे इतर प्रश्न उत्तर मागू लागले त्या मनाच्या अवस्थेत असताना एका युद्ध कैद्याने लिहिलेला मॅन्स सर्च फॉर मिनिंग बाय विक्टर ई फ्रँकल हा उत्तम ग्रंथ वाचायला मिळाला त्याने पुष्कळ प्रश्नांची उत्तरे मिळाली तरी वेदांताचे व संतांचे उत्तर काय आहे हे समजून घेण्याची अति उत्कंठा लागली एक दिवस रात्री जपाला बसलो असता मला देहाचा विसर पडला आणि श्री सद्गुरूंनी मला अतिंद्रिय प्रांतात नेले तेथे असे दिसले की मानव समाजाला एक मानसिक वातावरण आहे त्यात अनेक प्रकारची विचारचित्रे असतात या विचारचित्रांमध्ये शक्ती असते प्रेमाची सद्भावनेची दयाळूपणाची विचारचित्रे चांगल्या शक्तीने भारतात द्वेषाची सुडाची कौर्याची अतिशय स्वार्थाची विचारचित्रे दुष्टशक्तीने भारतात सात्विक माणसांकडे चांगली विचारचित्रे आकर्षिली जातात तर दुष्ट माणसांकडे दुष्ट विचारचित्रे खेचली जातात सध्या दुष्ट विचारचित्रांना बहर आला असून त्यांच्या शक्तीमुळे चांगली माणसे वाममार्गाने जात आहेत ही स्थिती सुधारावी म्हणून जगातील तपस्वी सात्विक पुरुषांनी प्रेमाची व सद्भावनेची अतिप्रबल विचारचित्रे सतत निर्माण करीत राहिले पाहिजे नामस्मरणाने ही शक्ती प्राप्त होते माणसाचे मन चांगल्या भावनांकडे वळवण्यास मोठेच मानसिक बल लागते म्हणून आपण शक्य तेवढ्या सद्भावनेने नामस्मरण करावे आपल्या नामाचा परिणाम जगात कोठेतरी झाल्यावाचून राहत नाही हेच नामाने होणारे जगाचे कल्याण पुढे आहे दहा नंबर देहाचे दुखणे आणि नाम ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।